अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेतल्यावर लागलीच माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हा नेत्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांनी केले आहे। तर गिरीश महाजन हे तालुक्याबाहेर राहूनही कशा प्रकारे आपली जबाबदारी निभावत आहे याबाबतची माहिती देखील या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली आहे। तालुका नव्हे तर महाराष्ट्र हा कोरोनाने कोरपडला जातोय। अत्यंत भयावह परिस्थिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचे राज्यात जे सत्ताधारी आहेत अशा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी मात्र राजकारणात मशगूल आहेत। कुठेही बेछूट आरोप करायचे आणि सत्ताधारी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमची काही जबाबदारी आहे की नाही याचं भान विसरता कुठेही राजकारण करायचं, कोरोनाच्या सदृश्य स्थितीचं राजकारण करायचं हे खरं तर खूप खेदावह आहे। कारण आत्ताच सकाळी मी आता महाराष्ट्राचं बोलणार नाही कारण की आता आपल्या तालुक्याचा विषय महत्त्वाचा आहे। आपल्या तालुक्याच्या राष्ट्रवादीचे नेते माननीय संजूदादांची पत्रकार परिषद झाली आणि संजूदादांनी काही आरोप बिनबुडाचे आरोप ज्याला आपल्याला म्हणता येईल ते आरोप केले। खरं तर खूप खेदाची गोष्ट आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या माध्यमातूनच ते कळलं की दादांचं म्हणणं पडलं की बा लोकप्रतिनिधी कुठे आहेत, बंगालला गेलेले आहेत, इकडे कोविडची स्थिती खराब आहे, काही कोणी काही करत नाही आहे, असं सगळा आरोप प्रत्यारोप ते करतायत। त्यांचा हा आकार सुरू होता। या आकारात हे राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे होते, ते कुठे दिसले, आपापल्या घरात जाऊन बसून होते। जसं की त्यांच्या नेत्यांनी सांगितलं की माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि घरात बसा, कोमट पाणी प्या, त्याचं ते अनुकरण करत होते। मात्र प्रत्यक्ष फील्डवर मान्य आमदार गिरी महाजन असतील, त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील, तेच फिरताना आपण पाहिले। मग ते राशन वाटपाचा विषय असेल का कोविड सेंटरमध्ये वेळोवेळी जाऊन भेटी देण्याचा विषय असेल, यांनी मान्य संजूदादांनी किती ठिकाणी कोविड सेंटरला भेटी दिल्या ते त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगायला पाहिजे होतं। आणि ज्यावेळेस माननीय आमदार गिरीश महाजन या कोविड सेंटरमध्ये जे शासकीय जामनेरचं कोविड सेंटर होतं त्या कोविड सेंटरमध्ये 50 ते 100 वेळेस गेले असतील, त्या रुग्णांना मनोधैर्य त्यांचं वाढवण्यासाठी प्रयत्न केले असतील। अहो वेळ म्हणजे किंबहुना त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बऱ्याच वेळेस त्यांच्यातलं जेवण सकस आहे का नाही आहे म्हणून भाऊंनी कोविड सेंटरमध्ये भोजन घेतलं आणि हे सगळं आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे। पण त्याचा कुठे काही अनुभव आपोआप केला नाही। लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगावला रायसुनी हॉस्पिटलला GM फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगलं असं कोविड सेंटर उभारण्यात आलं। त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते कुठे येते, त्यांची काय बोंब पडली, त्यावेळेस त्यांनी काही केलं नाही। म्हणजे तेव्हापासून तर आजतगत भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी असतील, जिप सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, नगरसेवक असतील, हे माननीय गिरीश भोंच्या नेतृत्वात आज कोविड सेंटरच्या संदर्भात असेल कोविड या सदृश्य स्थितीत जनतेला धीर देण्यासाठी फील्डवर काम करतायत। मात्र अशा वेळेस जे आरोप करतायत ते कुठेच दिसत नाही आहे। कुठे दिसले, फक्त घरात बसायचं, ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घ्यायची आणि बेछूट आरोप करायचे आणि या कोविडच्या स्थितीचं राजकारण करायचं ही खरं तर खेदावह स्थिती आहे। आपल्या तालुक्यात मतदारसंघाचा जर का विचार केला तर 10 ते 12 ॲम्ब्युलन्स हे GM फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय गिरीश भोंच्या माध्यमातून हे अविरत सेवा देत आहे। कोविड सेंटरला शासकीय यंत्रणेत आहे का रुग्णांना यायची व्यवस्था करण्याची, कोणाचे ॲम्ब्युलन्स जात आहेत, गिरीश भोंच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स या रुग्णांना सेंटरमध्ये सोडतायत, कोणाचं डेट होते तर त्या डेटसाठी लोकांना त्या डेड बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून स्मशानभूमीपर्यंत नेण्याचं कामसुद्धा GM फाउंडेशनचे ॲम्ब्युलन्स करतायत। आणि हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि अशा परिस्थितीत उगाचंच आपण त्या या स्थितीचं राजकारण करणं काही योग्य नाही आहे।
त्यांची वास्तविक पालतात सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे, ते सत्ताधारी आहे. मग त्यांनी सत्ताधारी म्हणून त्यांचं काही नैतिकता नाही आहे का? त्यांनी काही उपाय त्यांनी राबवायला नको का? त्यांनी काही उपाय राबवले पाहिजे, सगळे मिळून तर काम केलं पाहिजे, आम्ही तयार आहोत, पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे की नको? आणि अशा परिस्थितीत रेमडेसिवीरचा खूप मोठा विषय हा संपूर्ण महाराष्ट्रात भेळसावतो आहे. आणि मग आपल्या पालकमंत्र्यांना त्यांनी त्यांच्या सत्तेचा उपयोग करून माननीय मुख्यमंत्र्यापासून तर पालकमंत्र्यांशी बोलून त्यांनी त्यांच्या सत्तेचा उपयोग आपल्या मतदारसंघासाठी केला असता तर आपण त्यांचं स्वागतच केलं असतं, पण तसं काही करायचं नाही. आणि जे करत आहेत त्यांना करू द्यायचं नाही ही विरोधकांची मुळात मानसिकता तयार झालेली आहे. हे अत्यंत दुर्दैव आहे. फक्त आरोप करणं सोपं आहे, भाऊ पश्चिम बंगालला जरी असतील तरी फोनच्या माध्यमातून ते आमच्या संपर्कात आहेत, सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. आणि आता 8 दिवस झाले ते पश्चिम बंगालला गेले आणि आपल्याला तर अभिमान वाटला पाहिजे की आपल्या तालुक्याचं नेतृत्व हे महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना जर का केंद्राने त्यांच्याकडे पश्चिम बंगालची जबाबदारी दिली त्यात वावं काय? यांच्या कशाला पोटात दुखलं पाहिजे? शेवटी रुग्णांच्या सेवेसाठी जेम फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठं काम आपल्या या कोविड सेंटरला आपण इथे उभं केलेलं आहे. एक रेमडेसिवीर जे सरकारी किमती दिलं पाहिजे त्याच्यावर 1 रुपया आपण घेत नाही आहे. काही आरोप करतात की आरोग्य दूध हे रेमडेसिवीरच्या संदर्भात पैसे मागतात. राजकारणातून जाईल संन्यास घेऊ आम्ही सगळे, एक पेशंट सिद्ध करून दाखवा असं काही होत असेल तर राजकारणातून संन्यास घेऊ, उगाचाच आरोप करू नका. रेमडेसिवीरचा संपूर्ण महाराष्ट्रात तुटवडा आहे, यांचं सरकार आहे, यांची नैतिकता नाही का? यांनी यांच्या नैतिकतेला विचारून पालकमंत्र्यांवर जिल्हाधिकाऱ्यांवर दर्पण आणलं पाहिजे आणि मतदारसंघासाठी रेमडेसिवीर उभे करून दिले पाहिजे. बघ, ज्यावेळेस रेमडेसिवीरचा विषय येतो त्यावेळेस भाऊंशी संपर्क केला जातो, भाऊ 17 जणांशी बोलतात. माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी भाऊ संपर्कात आहेत, विविध अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत आणि त्या संदर्भात जे जे मदत करता येईल ते करण्याची मानसिकता ही भाऊंची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे, लोकप्रतिनिधींची आहे, जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, पंचायत समिती सदस्यांची ती मानसिकता आहे. परंतु माझी विरोधकांना विनंती आहे की परिस्थिती खूप बिकट आहे, त्यामुळे त्यांनी या विषयाचं राजकारण करू नये. आणि भाऊंच्या बाबतीत म्हणायचं असेल तर नाशिकचं आता तुम्ही पेपरमधनं बातमी आली त्या याच्यासाठी पेशंटला दामून ठेवलं, तो कोणाच्या संपर्कात होता? त्याने लगेच भाऊंना संपर्क केला. म्हणजे या महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा माननीय गिरीश भोंच्या नेतृत्वावर विश्वास आहे की त्यांना त्यांच्याजवळ गेल्या की आम्हाला काही ना काही आधार मिळेल आणि हा आधार देण्याचं काम गिरीशभाऊ खऱ्या अर्थानं करत आहेत, त्यांचे कार्यकर्ते करत आहेत आणि याचं राजकारण मात्र सत्ताधारी पक्षात असणारे लोक करत आहेत. त्यांनी एक काम या कोविड सेंटरच्या संदर्भात या कोविड सदृश स्थितीत चांगलं उभं केलं असेल, त्यांनी एक उदाहरण दिलं पाहिजे होतं, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगायला पाहिजे होतं की हे आम्ही केलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही हे केलं. फक्त आरोप करायचे हे काही योग्य नाही आणि यांची काय बोंब पडते हे जरा तपासणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. तुमचा BOT माध्यमातून त्यांनी विषय घेतला, ज्यावेळेस BOT विषयाला मंजुरी देण्यात आली त्यावेळेस संजयदादा स्वतः जिल्हा परिषद सदस्य होतेच ना, तेव्हा त्यांनी काही का काही बोलले नाही त्या विषयात? जे की काका त्यावेळेस पंचायत समितीच्या माध्यमातून इंजिनियर वगैरे होते, तिथे ते अभियंता होते, तेही या संदर्भात विस्तृत सांगतील. मला सांगा, BOT जर झालं नसतं तर कदाचित जानेरचा चेहरा मोहरा देखील बदलला नसता. A1 असं पंचायत समितीचं ऑफिस आहे. उर्दू शाळेच्या संदर्भात तुमचं असं म्हणणं आहे की उर्दू शाळा सर्वपक्षीय मुस्लिम बांधवांनी, मी जबाबदारीनं बोलतो आहे, सर्वपक्षीय मुस्लिम बांधवांनी मागणी केली आणि ही शाळा आमच्या वस्तीत द्या अशी त्यांनी मागणी केली. ज्यावेळेस ही शाळा इथे होती त्यावेळेस ते सगळे कवळं पडलेले फुटलेले कवळं पडक्या भिंती काटे झुडपं तिथेच होती, अक्षरशः डुकरं तिथे असायचे, त्यामुळे मुलं तिकडनं इकडे यायला तयार नव्हते. ते 30-40 विद्यार्थी सोडले तर पटसंख्या पण फार नव्हती, त्यावेळेची पटसंख्या तुम्ही पाहिली पाहिजे. मात्र BOT माध्यमातून इथे कॉम्प्लेक्स झाल्यामुळे महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात नसेल अशी यवन शाळा आज त्यांच्या उर्दू शाळा यवन पद्धतीने एकदम क्लास 1 पद्धतीने तिथे बांधण्यात आली आणि पटसंख्या वाढली. तिथे आज विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं चांगल्या दर्जाचं शिक्षण घेत आहे. म्हणजे मुस्लिम बांधवांची सोय झाली, मराठी शाळा वाकी रोडला गेली, या दोघं शाळा अत्यंत A1 बांधल्या गेल्या.
कुठेही कोणत्याही प्रकारचा, त्यावेळेस मी शासकीय सेवेत होतो, त्या प्रकल्पावर काम करत होतो. माझा मित्र एम एम पाटील, त्याने बरेच दिवस सुरुवातीचे त्या प्रकल्पावर काम केलं आणि त्यानंतर तो जेव्हा नोकरी सोडून गेला त्यानंतर त्या प्रकल्पाचं काम माझ्याकडे हस्तांतरित झालं. कुठल्याही पद्धतीने जामनेर तालुक्यात कोणत्याच म्हणजे राजकीय कुठल्याही पक्षाचा असेल पण राजकीय हस्तक्षेप त्या कामात झाला नाही आणि त्यामुळेच पूर्ण महाराष्ट्रात आज तागायत अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे की जामनेर वगळता कुठेही जिल्हा परिषदेचा बांधा वापरावा हस्तांतरित करा अशा पद्धतीचा प्रकल्प पूर्णत्वाला गेलेला नाही. त्यात एका जळगावला पण त्याच्यावर एक आरोप असा झाला आहे की 200 कोटीच्या याच्यामध्ये अफरातफर झाली. मुळात प्रकल्प 17.5 कोटीचा लँड कॉस्ट धरून, त्या जमिनीची जागा धरून प्रकल्पाची किंमत आहे 17.5 कोटी आणि त्या 17.5 कोटी रुपयाच्या प्रकल्पामध्ये 200 कोटीचा रुपयाचा अपहार झाला अशी एक तक्रार शासनाला गेली. शासनाने चौकशी समिती नियुक्त केलेली आहे आणि ती चौकशी समिती त्या समितीचं कामकाज करेल आणि निश्चितपणे या प्रकल्पामध्ये जर काही दोष असतील, जर काही असं खरंच घडलं असेल तर ते बाहेर येणार आहे. आता त्यांच्या शासनाने नियुक्त केलेली समिती आहे, ती समितीच चौकशी करणार आहे. त्याच्यासाठी थोडे दिवस वाट पाहायला काही हरकत नाही की बा चौकशी समितीचा काय अहवाल येतो, काय निष्कर्ष निघतो, खरंच याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे का. त्यात आणखी एक असं आहे की उर्दू शाळा 1.5 किलोमीटर अंतरावर नेऊन बांधली. मूळ प्रकल्पामध्ये आपल्या मराठी शाळा जिथे बांधलेली आहे त्याच मराठी शाळेवर दुसरा मजला हा उर्दू शाळेचा बांधायचा असं मूळ प्रकल्पात होतं. पण सर्व आपल्या मुस्लिम बांधवांनी लेखी निवेदन दिलं की बाबा आता तुम्ही जर नवी शाळा बांधताच आहे, आमची पोरं एवढे दिवस झाली वस्ती गावाच्या एका बाजूला आहे, सगळी मुलं एवढा सगळ्या ट्रॅफिकचे 2-3 रस्ते क्रॉस करून आणि त्या शाळेत एवढे दिवस झाले येत आहेत, जीव मुठीत धरून मुलांचा जीव मुठीत, आई वडील घरी, मुलगा मुलं परत जात नाही तोपर्यंत त्याचा जीव मुठीमध्ये असतो बिचाऱ्याचा, तर तुम्ही आता नव्याने बांधता आहे तर ती जर आमच्या वस्तीमध्ये बांधून दिली तर चांगलं होईल म्हणून विकासकाला आपल्या आमदार साहेबांनी तिथे अम्युनिटी स्पेस विकत घ्यायला लावला. त्यांनी तो ओपन स्पेस लागून अम्युनिटी स्पेस विकत घेतला आणि त्या जागेवर आपण त्या वस्तीमध्ये एक सुसज्ज अशी उर्दू शाळा की ज्या पोरांना एवढे 2-4 रस्ते फुल ट्रॅफिकचे क्रॉस करून यावं लागत होतं तो सगळा त्रास दूर करून आणि त्या वस्तीला लागून आपण सुसज्ज अशी उर्दू शाळा तिथं उभं केलेली आहे. त्यात कुठेही वा इकडची उर्दू शाळा मराठी शाळेवर बांधण्याच्या ऐवजी तिथला कार्पेट एरिया वाचवला आणि तिथला तिथे काहीतरी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं, वाणिज्य वापरासाठी तिचा वापर झाला असं कुठेही घडलेलं नाही. जेवढा शासकीय त्या प्रकल्पामध्ये जेवढा शासकीय स्क्वेअर मीटर त्यांनी बांधकाम करून द्यायला हवं होतं तेवढं बांधकाम त्यांनी करून दिलेलं आहे आणि त्याच्या मोबदल्यात आपण त्यांना 9,000 स्क्वेअर मीटर एवढी खुली जागा दिलेली आहे आणि त्या खुली जागेवर त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स जिथे जिथे ते मंजूर झालेलं आहे ज्या ज्या जागेवर त्या त्या जागेवर त्यांनी ते शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलेलं आहे. उर्दू शाळा आणि मराठी शाळा याच्यावर पूर्ण जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारायचं. ती जी जुनी आपली PSCची जागा होती तिथे उर्दू आणि मराठी शाळा अधिक मुलांचं खेळायचं ग्राउंड आणि सी आकारामध्ये 1 लाईन दुकानांची वाणिज्य वापराची असा तो मंजूर प्रकल्प आहे. त्याच पद्धतीने प्रकल्प झालेला आहे फक्त त्यात उर्दू शाळा उलटी त्या समाजाच्या मागणीप्रमाणे आणि मुलांच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या दृष्टीने, म्हणजे मी तर म्हणेल की जो निर्णय झालेला आहे तो सगळं सर्वांग सुंदर असा निर्णय तो झालेला आहे आणि ती उर्दू शाळा तिकडे बांधलेली आहे. या याच्यामध्ये आता शासनाने समिती नियुक्त केलेली आहे, ती समिती आता चौकशी करेलच आणि आपल्या साऱ्यांना पण कळेल की त्यात काहीही निष्पन्न होणार नाही आहे. अगदी पारदर्शीप्रमाणे पणाने सगळ्या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यावेळच्या शालेय व्यवस्थापन समिती जी होती ते त्याच्यात आम्ही बसून सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही स्वतःहून भोवकडे येऊन 1-2 लोकांचे सह्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पोचून जिल्हा परिषदला आणि भोवकडे आम्ही वारंवार संपर्क करून त्या ठिकाणी उर्दू शाळा बांधण्यात येऊ नये कारण ती शाळा आमच्या मुलांसाठी खूप लांब पडते. 2-4 वेळेस अपघात झाले आणि पालक लोक बरेचसे लांब शाळेमध्ये पाठवायला तयार नव्हते, खाजगी शिक्षण लोकांना परवडत नाही आणि जे गरीब लोक होते ते इतक्या लांब पाठवायला तयार नव्हते, त्यामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या जी आहे ते समाजामध्ये वाढत होती.
त्याचा विचार करून आम्ही भोगकडे वारंवार मागणी केली, आम्ही खूप आग्रह केला, शालेय व्यवस्थापन समितीचा आम्ही ठराव घेतला, आम्ही भांडले आणि आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे आमच्या सोयीची एक सुसज्ज अशा आमच्या वस्तीपासून जवळ असलेली जागा ती जागा आम्ही स्वतः निवडली, आम्ही स्वतः भोगकडे त्याचा प्रस्ताव घेऊन आले, आम्ही मागणी केली आणि भाऊंनी ठेकेदाराला बोलवून घेतला आणि आमच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर आम्हाला इमारत बांधून दिलेली आहे. मी मागे एक वकिलाचा कुठल्या तरी गडवाचे पत्रकार परिषद आणि काहीतरी बघितलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मुस्लिम लोकांना तिथे बांधून दिला असा बांधून दिला. माझी त्यांना एक विनंती अशी आहे की त्यांनी इथे येऊन पाहायचं आहे की मुस्लिम समाजाची वस्ती कुठे आहे आणि मुस्लिम समाजाच्या वस्तीपासून ती शाळा किती अंतरावर आहे. एक अगदी हक्काच्या अंतरावर, एक दोन पावलाच्या अंतरावर ती शाळा बांधलेली आहे. सुसज्ज दुमजली अशी एक इमारत आहे. या जागेमध्ये ज्या वेळेला ते जुनी आमची शाळा होती ती शाळेची इमारत अगदी पडक्या अवस्थेत होती. शाळेचे खोल्या अपूर्ण होत्या, शाळेमध्ये शिक्षकही त्यामुळे वर्ग व्यवस्थित भरत नव्हत्या. त्या ठिकाणी लोक मुतारीसारखा वापर करत होते, त्या ठिकाणी डुकरं कुत्रे बसायचे, त्या ठिकाणी पत्ते खेळणारे यायचे, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नव्हती, त्या ठिकाणी नवीन जे जिल्हा परिषदचा अनुदान मिळत होता शौचालयासाठी ते वापरता येत नव्हता, पाण्याची व्यवस्था नव्हती, त्या ठिकाणी कुठलीच व्यवस्था होत नव्हती समाजाची आणि मुलांची. त्यामुळे शाळेबाह्य मुलांची संख्या वाढत होती, आमच्या समाजामध्ये शिक्षणाचा स्तर कमी होत होता. सर्व पक्षाचे लोक, सर्व पक्षाचे राजकीय प्रतिनिधी, नगरसेवक त्यावेळचे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षक वर्ग या सर्व लोकांनी भोगकडे मागणी केलं आणि ते काही भाऊंनी मागली नाहीये, ते आमचे आग्रहस्थ भाऊंना ते बांधून द्यावी लागली आणि आम्ही ते बळजबरी बांधून घेतलेली आहे. ही शाळा आमच्या सोयीची आहे, योग्य ठिकाणी आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. We'll be right back.